आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आणि त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे हिंदू जनतेवरती प्रचंड मोठे उपकार आहेत जे कधीही न पेटण्यासारखे आहेत त्यामुळं त्यांचं स्मरण त्यांच्या जयंतीच्या दिवशी न करणं म्हणजे प्रचंड मोठा कृतज्ञपणा ठरेल आणि म्हणून आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करतोय हा जरूर पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मल्हारराव होळकरांनी आपल्या कर्तबगारीने उभारलेलं तत्कालीन मध्य भारतातलं इवलसं संस्थान मल्हाररावांना एकच मुलगा अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव होळकर कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव तोफेचा गोळा वरमी लागून मृत्यू पावले त्यावेळच्या प्रचलित चालीरितीप्रमाणे अहिल्यादेवी देवी या त्यांच्या मागे सती जायला निघाल्या तेव्हा मल्हारराव होळकरांनी त्यांना सती जाण्यापासून रोखलं कारण त्यांना आपल्या सुनेचं म्हणजे अहिल्याबाईचं कार्यकर्तृत्व माहिती होतं पुढे पूर्ण राज्यकारभार मल्हाररावांनी आपल्या या कर्तबगार सुनेच्या हाती दिला अहिल्याबाईंनी सासऱ्यांचा सा विश्वास सार्थ ठरवत आपलं इंदूर संस्थान इंदोर हे इतक्या उत्तम प्रकारे सांभाळलं तर ते नुसतं सांभाळलंच नाही तर देशभरातल्या तमाम हिंदू जनतेसाठी हिंदू धार्मिक ठिकाणांसाठी अहिल्याबाईंनी जे काम करून ठेवलं मला वाटतं तशा प्रकारचं काम बहुधा तत्कालीन कोणत्याच राणीनं केलेलं नसावं धर्मांध मुसलमानी जी आक्रमण झाली त्याच्यामध्ये प्रचंड हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली गेली मूळ राम कृष्ण शिव या सगळ्या देवतांच्या मंदिरांचा नायनाट विटंबना ही श्रृंखला त्या ठिकाणी थांबलेली नव्हती नष्ट करण्याची त्याच काळात हिंदूंचं केलेले अनिन्वित छळ हे दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदूंची तीर्थक्षेत्र नष्ट करण्याचा सपाटा हा त्यावेळेस धर्मांधांनी लावला होता असंख्य कत्तली केल्या गेल्यामुळं हिंदूंचं आणि हिंदूंच्या मनोप्रवृत्तीचं पुनरुज्जीवन करणं हे थोडं अवघड होतं कारण सातत्यानं भीतीचं वातावरण होतं कधी सुलतानी घाला येईल कधी मोगलाई लागेल कळत नव्हतं आणि काळ गेला तरीसुद्धा हिंदूंचे हे जे काही भीती होती ती काही जात नव्हती आणि म्हणून मग अहिल्या देवींनी त्या काळामध्ये तो संकल्प सोडला आणि त्यांनी काशी सोमनाथ या ठिकाणी शिवालय बांधायला सुरुवात केली अर्थातच या कृतीमुळं हिंदू जनजागृती होऊ लागली हिंदूंचा स्वाभिमान हा जागा होऊ लागला बहुतांशी जेवढ्या पवित्र नद्या भारतामध्ये आहेत नद्या त्या ते ठिकाणी त्यांनी घाट बांधले काशी सोमनाथपासून ते गयेमध्ये त्यांनी घडवलेले जीर्णोद्धारित मंदिरं आजही आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो कदाचित त्यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार केला नसता तर ही मंदिरं आपल्याला आज पाहायला मिळाली नसती त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा हिमालयामध्ये बद्री केदार ते दक्षिणेत रामेश्वरपर्यंत सापडतील त्या धर्मशाळा अजूनही जरी पडकळीला आल्या असल्या तरी सुद्धा यात्रेकरूंना आश्रय देतात हे प्रचंड काम अहिल्याबाईंनी केलं त्या अवघ्या अठ्ठावीस वर्षाची कारकिर्द त्यांची होती स्वतः त्या व्रतस्थ राहून आपल्या वैयक्तिक गरजा त्यांनी ठेवल्याच नव्हत्या जवळजवळ खाजगी मिळकतीतला पैसान पैसा वापरून अहिल्याबाईंनी धर्मासाठी प्रचंड काम केलं अहिल्याबाई ह्या कित्येक वर्ष एक वेळच जेवण करायच्या एकभूत भुक्त राहिल्या राणी असून सुद्धा काठपदर नसलेली साधी पांढरी माहेश्वरी सुती साडी या व्यतिरिक्त त्यांनी कोणतंही वस्त्र कधी अंगावर धारण केलं नाही किंवा दागिना म्हणून त्यांच्या अंगावर फक्त रुद्राक्षाची माळच होती त्या व्यतिरिक्त कुठलाही दागिना त्यांच्या अंगावर कधी कोणी पाहिला नाही त्यांचा माहेश्वरमधला वाडा हा राजवाडा म्हणून असा काही भव्य दिव्य नाही खूपच साधा आहे मी गेलो होतो तुम्ही देखील कधी गेलात माहेश्वरला इंदोरला तर जरूर पहा अहिल्याबाईंनी जेवढा जेवढा पैसा वाचवला तेवढ्या सगळ्या देवळांच्या बांधकामासाठी नदीवरच्या घाटासाठी आणि धर्म का शाळा बांधण्यासाठी खर्च केला दर्शक हो आपण इतिहास विसरत चाललो या इतिहासामध्ये आपल्या धर्मासाठी प्रचंड कार्यकर्तृत्व केलेल्या त्यागमूर्तींनाही आपण विसरत चाललेलो आहोत तुम्हाला सांगतो जर अहिल्या देवींनी पुण्यश्लोक अहिल्या देवींनी जर का ही मंदिरं पुनरुज्जीवित केली नसती तर आज आपल्याला काशीमध्ये दर्शन घेता आला नसतं सोमनाथ देखील आपल्याला पाहता आला नसता तुम्हाला सांगतो दर्शक हो फालतू रील्समध्ये वेळ घालवणारी आपण जर ह्या व्हिडिओ जर पूर्ण बघणार नसाल आणि हा बघूनही शेअर करणार नसाल तर खरोखरीच दुर्दैव आहे आता एखाद्याला वाटेल की हा व्हिडिओ शेअर केला तर पिंपळकर मोठे होतील पण ही भावना तुम्ही कमी करा माझेच नाही इतर कोणाचेही अशा पद्धतीचे कार्यकर्तृत्वाचे गोडवे गाणारे किंवा आपल्या धर्माबद्दल जागृती करणारे व्हिडिओ हे तुम्ही शेअर करा याची गरज आहे नाहीतर आजपासून पंचवीस तीस वर्षानंतर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल हेही तितकंच करा आहे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त अहिल्याबाईंना मानाचा वन मानाची वंदना